मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांचा वाढदिवस संपूर्ण पनवेल तालुक्यात विविध सामाजिक शैक्षणिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. या अंतर्गत पनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातून आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त खारघर सेक्टर 15 येथील घरकुल स्पेगेटी चौक येथे ट्रॅफिक सिग्नलच्या कामाचे शुभारंभ पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. खारघर शहर वसविताना सिडकोने अनेक नागरी समस्यांपासून रहिवाशांना वंचित ठेवले होते. त्यातच खारघर वसाहतीमध्ये वाहतूक कोंडीची समस्या नागरिकांना भेडसावत होती. या समस्येबाबत माजी नगरसेवक निलेश बाविस्कर यांनी महापालिकेकडे पाठपुरावा केला होता. त्यांच्या या पाठपुराव्याला यश आलं असून खारघर सेक्टर 15 येथील घरकुल स्पेगेटी चौक येथे ट्रॅफिक सिग्नल उभारण्यात आला आहे. या सिग्नल उभारण्याच्या कामाचा शुभारंभ आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी नगरसेवक हरेश केणी, अभिमन्यू पाटील, निलेश बाविस्कर, नरेश ठाकूर, शत्रुघ्न काकडे, माजी नगरसेविका नेत्रा पाटील, समीर कदम, अमर उपाध्याय, किरण पाटील, घरकुल वसाहती अध्यक्ष कंचन बिर्ला यांच्यासह इतर मान्यवर आणि पदाधिकारी उपस्थित होते. खारघर शहराची निर्मिती होऊन या इथे आता मोठ्या प्रमाणामध्ये या इथे नागरीकरण झालेलं आहे, परंतु या इथं सिग्नल यंत्रणा उपलब्ध नव्हती आणि म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये खारघरमध्ये इथं ट्रॅफिक जॅम झालेलं असं दिसून येतो आणि त्यासाठी इथे सिग्नल यंत्रणा ही कार्यान्वित व्हावी, या इथे जास्तीत जास्त लागावेत आणि या इथे ट्रॅफिकची कोंडी होऊ नये अशी मागणी नागरिकांच्याकडून फार मोठ्या प्रमाणामध्ये होती, बऱ्याच काळापासूनची होती. तरी या इथे आज त्यानिमित्ताने माननीय निलेश बाविस्कर आणि त्याच्या सर्व सहकाऱ्यांनी मग या इथे हरीश केणी साहेब असतील, सुंदर गायकर जी असतील, समीर कदम जी असतील किंवा त्याच्याचबरोबर अभिमन्यू पाटील साहेब असतील, शत्रुघ्न काकडे असतील किंवा या इथं नेत्राताई पाटील असतील, त्याचबरोबर अनिता पाटील मॅडम असतील आणि सर्व सहकाऱ्यांनी या इथे या यंत्रणेवरती ही यंत्रणा इथं कार्यान्वित व्हावी म्हणून मोठ्या प्रमाणात त्यांनी आग्रह केला आणि त्यामुळेच आज या इथे या सिग्नलचा या इथे आता पायाभूज इथं भूमिपूजन झालेलं आहे आणि लवकरात लवकर सिग्नल या इथे कार्यान्वित होऊन वाहतूक कोंडी आहे ती या इथे मग सध्या थांबेल असा मला इथं विश्वास वाटतो आणि त्याबद्दल सर्व युनिटचं मी इथं अभिनंदन करतो. धन्यवाद.